जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात महत्त्वाची बातमी. नमस्कार, मी स्वप्नील भारत मोरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 36 लोकसभा शिरूर मतदारसंघांतर्गत 213 हडपसर मतदारसंघाचा मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे. हडपसर विधानसभा अंतर्गत या ठिकाणी 521 मतदान केंद्रावर या लोकसभेची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. यापैकी 494 जे आहे ते मूळ मतदान केंद्र आहेत आणि 27 जे आहे ते त्या ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र आहेत. असे एकूण 521 मतदान केंद्र या हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये येत आहेत. त्याच्यामध्ये एकूण मतदारसंख्या जी आहे ती 5,81,904 ही एकूण मतदारसंख्या आहे. त्यापैकी पुरुष मतदार आहे ती 3,07,851, स्त्री पुरुष मतदार जे आहेत स्त्री मतदार जे आहे ते 2,73,982 आणि तृतीयपंथी आहेत 71. अशा एकूण मतदारांचं या ठिकाणी मतदान प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. उद्या 12 तारखेला या ठिकाणी सर्व मतदार अधिकारी या ठिकाणून त्यांचं साहित्य वितरण होणार आहे आणि 13 तारखेला या ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार आहे 521 मतदान केंद्रावर. त्याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि त्यासोबत आपण पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये 60 जे आहे ते झोनल अधिकारी या ठिकाणी नेमलेले आहेत. प्रत्येक 10 ते 15 मतदान केंद्रासाठी एक त्या ठिकाणी सेक्टर ऑफिसर आपण नियुक्त केलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी सर्व मतदान केंद्राची प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे योग्यरित्या घेण्यात येईल. सुरक्षितता अनुषंगाने आपण पोलीस बंदोबस्त जपल्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच CPO ऑफिसमार्फत या ठिकाणी झालेलं आहे. त्यानुसार आपण प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त आहे. त्यासोबतच आपण जे काही मतदान केंद्रावर आपण मतदान अधिकारी जे पाठवणार आहोत ते सर्व आपले त्यांच्यासोबत ते पोलीस कर्मचारी राहतील. सोबतच त्या गाड्या ज्या आहेत त्या GPS एनेबल्ड असणार आहेत. त्यासोबत आपण प्रत्येक मतदान केंद्रावर आपले जे काही स्थानिक पोलीस स्टेशन्स आहेत त्यांच्यामार्फतसुद्धा अतिरिक्त बंदोबस्त त्या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत आपण मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण 100 मीटरच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रावर मोबाईल त्या ठिकाणी प्रतिबंधित केलेला आहे. त्यानुसार सर्व मतदान केंद्रावर त्या ठिकाणी मोबाईल त्या ठिकाणी येणारे मतदार असतील त्यांना त्या ठिकाणी अलाउड नाही आहे. त्यासोबतच ते उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी मोबाईल घेणं जाणं त्या ठिकाणी प्रतिबंधित आहे. आणि तसेच सूचना सर्व आपल्या सर्व मतदान अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. भंगाच्या अनुषंगाने जे काही CVGIL नावाचं जे काही निवडणूक आयोगामार्फत जे ॲप त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यावर जे काही ऑनलाईन तक्रारी आलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण आपल्या या कार्यालयामार्फत जे काही फ्लाईंग स्क्वॉड त्या ठिकाणी नियुक्त आहेत पण त्यांच्यामार्फत आपण वेळोवेळी त्या ठिकाणी क्षेत्रीय ठिकाणी भेट देऊन त्याची छानिशा करून आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहेत. आणि मुख्यतः ज्या काही तक्रारी होत्या त्या विना परवानगी बॅनर्स वगैरे या अनुषंगाने होत्या किंवा जे काही बॅनर्स आहेत त्याच्यावर काही इतर जे काही राजकीय उमेदवार वगैरे किंवा इतर राजकीय प्रतिनिधी यांचं त्या ठिकाणी नाव असेल अशा अनुषंगाने होत्या. मेजर त्या ठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी त्या ठिकाणी अद्याप प्राप्त झालेले नाही आहेत. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.